उद्देश्य आहे ना डॉक्टर कथे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट याच्या माध्यमातून आपण हा आपल्या त्या दोन्ही तिन्ही तालुक्यात प्रथमच हा आपण कार्यक्रम राबवतोय आणि हे विद्यार्थ्यांची नीड आहे कारण की बऱ्याच वेळा ह्या गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळं आपलं जे ॲडमिशन आपल्या हातात निघून जाते त्याचं डिटेल्स इन्फॉर्मेशन तुम्हाला मोगडपल्ली सरांनी दिलं. या कार्यक्रमाला आपल्या तालुक्याच्या ज्या नेत्या आहेत आपल्या आशाताई भुसके मॅडम, त्यासोबत आपल्या तालुक्याचे तहसीलदार सबनीस साहेब, शिक्षण अधिकारी अक्षंते मॅडम मोगडपल्ली सर, त्यानंतर अशोक यादव सर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि आपला डायग्नोस्टिक सेंटरचा पॅरामेडिकलचा स्टाफ. तुम्हाला काही सरांनी जे सांगितलं त्यामध्ये काही फक्त रिव्ह्यूज मी तुम्हाला एक 4-5 मिनिटांमध्ये देतो. काही गोष्टी ज्या तुम्हाला सोपं करून सांगण्याची एक आयडिया माझ्याकडे आहे ती म्हणजे कुठली की जसं आता नीट आहे, नीटमध्ये सरांनी तुम्हाला डिटेल नॉलेज दिलं आहे पण तुम्ही काही घाबरू नका. जर फर्स्ट राऊंड असतं तर मिनिमम लक्षात ठेवा, मिनिमम म्हणजे मॅक्सिमम नाही लक्षात ठेवायचं, मिनिमम लक्षात ठेवायचं की आपल्याला ॲडमिशन किती मार्कावर मिळू शकतं. आता 2021 डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे, 2022 आता जस्ट आपलं 7 तारखेला निकाललाय. मिनिमम एक 612-613 मार्कावर एक कमीत कमी पहिल्या राऊंड मध्ये मार्क पाहिजे, फर्स्ट राऊंड. आणि त्याच्यामध्ये हे झालंय जनरल कॅटेगरीसाठी. ओबीसी साठी एक 607-708 मार्क पाहिजे, 1-3-4 मार्काचा फरक पडतोय. त्यानंतर शेड्यूल कास्ट मध्ये एकदम मोठा फरक पडतो, 100 मार्काचा, म्हणजे 507-508 मार्कावर मिनिमम ऍडमिशन तुम्हाला एमबीबीएस ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मिळेल. आणि त्याच्या खाली जे आहेत ते थोडा थोडा फरक येतो. एक जसं आता 507 वर त्याला मिळाली तर 480 वर आपल्याला PWS आणि शेड्यूल ट्राईब त्याच्यापेक्षा थोडस कमी. हे माइंड मध्ये ठेवा तुम्ही. आता या पहिल्या राऊंड मध्ये जर मार्क नाही मिळाले तुम्हाला, पहिल्या राऊंड मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन नाही मिळालं तर घाबरू नका. सेकंड राऊंड जो आहे तो सेकंड राऊंड तुम्हाला जसं आता मी सांगितलंय तुम्हाला की 612 मार्क आहे ते 608 वर येतो. तो एक खूप फरक नाही पडत, एक 4-5 नावर खूप मोठा फरक आहे. तो 4 मार्क जरी दिसतात तुम्हाला तो बिग डिफरन्स. आणि त्याच्या खाली तो त्याच प्रमाणामध्ये 3-3-4-4 ओबीसी आणि ओपनमध्ये काही जास्त फरक नाहीये, 1-3-4 मार्काचा आपल्याला फरक पडतो. त्याच पद्धतीनं एक थर्ड राऊंड होतो, थर्ड राऊंड मध्ये पुन्हा आपण 598 येतो. बरोबर का? 598 सुद्धा एमबीबीएस ला ऍडमिशन मिळतंय पण आपला डिटेल स्टडी नसल्यामुळं आपण एकदम डिस्करेज होत जातो. पेशन्स खूप लागतो या ऍडमिशन साठी, भयानक पेशन्स लागतो. कारण का होतं, त्याची परिस्थिती चांगली असते ना त्याला पेशन्सच नसतो, त्याला वाटतं मुलाची ऍडमिशन लगेच पहिल्याच राऊंड मध्ये झाली पाहिजे. काय पाहिजे ते पैसे आम्ही भरायला तयार. वडिलाला पेशन्स असतो तर आईला नसतो, आईला असतो तर वडिलाला नसतो, कारण की बाकीची तयारी असते त्यांच्याकडे. आपण खूप कष्टानं कमावलेले पैसे असतात त्यामुळे लगेच आपण घाई करायची नाही, थांबायचं थोडं. आणि थर्ड राऊंड झाल्यानंतरही तुम्हाला जो मॉपअप राऊंड सांगितलाय सरांनी, तर मॉपअप राऊंड मध्ये जो थर्ड राऊंडलाच मॉपअप राऊंड आपण जनरली म्हणतोय, तर मॉपअप राऊंड मध्ये पुन्हा असं आपण 1-3-4 मार्काने खाली येतो. थोडं थांबा, घाई नका करू, गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला मिळते. आणि नंतर याच्यातही ऍडमिशन नाही झाली तर अजून एक राऊंड आहे, तो चर्चेमध्ये आला नाही आपल्या, त्याला स्ट्रे राऊंड म्हणतात. स्ट्रे राऊंड मध्ये पुन्हा तुमचे 4-5 मार्क कमी होतात पण तिथपर्यंत पालकांनी थांबलं पाहिजे. पुन्हा सरांनी तुमच्या त्या भाषणामध्ये सांगितलंय त्यांच्या स्पीच मध्ये की बरेच मुलं सोडून जातात, त्या सीट्स रिकाम्या जातात. आता गव्हर्नमेंटच्या काय जोपर्यंत ऍडमिशन फुल होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस सुरू असते. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू मिनिमम 594-592 पर्यंत ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजला होतं. हे मी जनरल कॅटेगरीचं सांगतो. खाली इकडे तुम्हाला 590 ओबीसी येईल, 4-5 मार्काचा फरक येईल. एससी ला तर पूर्ण 480-485 वर येतोय. मग आता याच्यातही जर जरा खाली राहिल्या एक राऊंड अजून आहे आणि त्याचं नाव आहे स्पेशल स्टे राऊंड, जो आपण डिस्कस केला नाही. तो स्पेशल स्टे राऊंड मध्ये सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटनं फॅसिलिटी एवढी प्रोव्हाइड केलं पण आपण काय करतो, डिटेल नॉलेज मध्ये कधी जात नाही, कोणाला विचारत नाही. आणि काउन्सिलिंगची जी फी आहे पुण्याला त्या मेडिकलच्या ऍडमिशनची 1 लाख रुपये, माहित आहे तुम्हाला,
एक लाख रुपये म्हणजे तुम्हाला फॉर्म भरून देणं, त्यांचे ते आयडियाज देणं, तुम्हाला ते सर्व करणं. आज तुम्हाला हे सर्व आयडियाज मोफत मिळालेले आहेत. इट इज अ बिग अपॉर्च्युनिटी फॉर सुंदर तालुका. याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. त्या पद्धतीनं जर आपण गेलो, आता पुढच्या वर्षी आता सबनीस साहेबांनी सांगितलंय की आपण आपल्या शिक्षणाधिकारी मॅडम एज्युकेशन ऑफिसर आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की आपण ना एक दिवाळीच्या नंतर बारावी सायन्स साठी, जे आता बारावी सायन्सला मुलं शिकतात, यांच्या हातात पत्र काढून एका जागी आपण खूप मोठा हॉल घेऊन तो सेमिनार भरू. म्हणजे मुलांना होऊ दे, गरीब मुलांना, चांगल्या मुलांना, सर्व किती पैसे वाले जरी असतील पण त्यांना आयडियाच नसतात ना. हे नवीन कन्सेप्ट आहे, कारण की आता ऍडमिशनची जी प्रोसेस आहे समजायला फार, त्याच्या घरी जर मागच्या वर्षीचा मुलगा गेला असेल त्याला हे कळतंय, पण ज्याची ऍडमिशन एमबीबीएसला 10 वर्ष पहिले झालेली असेल ना त्याला सुद्धा हे कळत नाही. तर करंट मध्ये काहीच नसतं या गोष्टी. तर हे आपण एक खूप मोठा कार्यक्रम आपल्या या फाउंडेशन डॉक्टर कथे फाउंडेशनच्या अंडरमध्ये आणि आपले शासन म्हणजे गव्हर्नमेंट तहसीलदार साहेब आहेत आणि शिक्षण खातं आहे यांच्या अंडरमध्ये यांच्या सोबतीनं घेऊन आपण हा कार्यक्रम राबूया. त्याचसोबत इंजिनिअरिंगच्या काही गोष्टी मी थोड्याशा सांगतोय. सरांनी सांगितलंय तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये जे मुलं बसलेले आहेत अजिबात घाबरू नका. 12 लाख मुलं जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये बसत आहेत इंजिनिअरिंगच्या परीक्षेसाठी. त्यापैकी जर तुम्हाला हे JEE मेन झालंय, त्यानंतर तुम्हाला जर JEE ऍडव्हान्सला जायचं असेल तर 2 लाख किंवा 2,20,000 आत मधला रँक आला पाहिजे. आणि JEE ऍडव्हान्स साठी तुम्हाला 75% 12वी सायन्सचा मार्क असणं मॅन्डेटरी. तर तुम्हाला IIT कॉलेज वगैरे सर मिळतात. पण एवढं काळजी करू नका, ज्याचा नंबर नाही लागला ना JEE मेन मध्ये सुद्धा तुम्हाला NIT आहे, VJT आहे, UDCT आहे, चांगले कॉलेज मिळतात, काळजी करू नका. गव्हर्नमेंट कॉलेज मिळतात सरांनी सांगितलं, COAP वगैरे सरकार. पण ज्याला IIT जायचं असेल तर त्यांची प्रिपरेशन मला तरी असं वाटतं की 9th स्टँडर्ड पासून करायला पाहिजे. म्हणजे तो विद्यार्थी 9व्या वर्गात असेल ना तेव्हापासून जर तो थोडं बेसिक मॅथ्स आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या कन्सेप्ट जर परफेक्ट केला त्याने आणि आपली महाराष्ट्राची पद्धत थोडी शैक्षणिक शिक्षण प्रणाली जर या सर्व लोकांनी एका जागी येऊन बदलली तर मला वाटतं याचा फायदा खूप होईल. बिहार झालंय, UP झालंय, साऊथची मुलं जास्त सक्सेस होत आहेत JEE ऍडव्हान्समध्ये. आपली मुलं ना व्हायच्या मागे रिझन असं आहे की आपली जी शिक्षण पद्धती आहे ती थेरेटिकल आहे जास्त. ते MCQ जर सर्व विषयाचे आपण चालू केलेत तर त्याचा बेनिफिट हा खूप मोठ्या प्रमाणात होईल. म्हणजे मला या माध्यमातून माणिक साहेबांच्या त्या चॅनलच्या माध्यमातून या सर्व नेत्यांना सुद्धा एक आयडिया सांगायची आहे की तुम्ही याच्यावर अभ्यास करा की का म्हणून IAS IPS मुलं बिहारचे आणि UPचे होतात, आपल्या महाराष्ट्राचे कमी का होत आहेत, आता थोडे व्हायला लागलेत मुलं, पण याचं रिझन काय, याच्यावर जर अभ्यास केला तर सोपं उत्तर आहे त्याच की आपण जे आता डायरेक्ट 12वी सायन्सच्या नंतर जी परीक्षा JEE मेन आणि NEET ची परीक्षा होते आणि त्यामध्ये आपण MCQ ची परीक्षा असल्यामुळे बऱ्याच मुलांना त्याचं एक्सपोजर नसतंय. आज ग्रामीण भागातली परिस्थिती इतकी वाईट आहे महाराष्ट्रामधली की त्या मुलांना क्लासेस नाही, त्यांना योग्य टीचर्स नाही, गायडन्स नाही आणि त्यांचा जो IQ आहे हा खूप स्ट्रॉंग आहे पण गाईडलाईनच नसेल तर काही उपयोग नाही ना. तुमच्या हातात तलवार दिली पण तलवार दिल्यानंतर तुम्हाला शिक्षण पाहिजे आणि तलवार कुठेही नाही काढायची असते, जिथं काढायची तिथंच काढायची असते. ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज द्यायला पाहिजे ना. तर त्या डेफिशियन्सी आपल्या सिस्टीममध्ये आहे, ती डेफिशियन्सी जर आपण या सर्व नेते मंडळींना अभ्यास करून आणि त्याचे जे तज्ज्ञ लोक आहे एका जागी जमा करून त्याच्यावर अभ्यास केला तर मला वाटतं महाराष्ट्रामधली सुद्धा मुलं JEE ऍडव्हान्सला म्हणजे IIT जाण्याची संख्या आपली वाढू शकते. त्या IIT चे जे कॉलेजेस आहेत त्याचे जे प्रॉडक्ट IIT काय असतो, प्रॉडक्ट असतो इंडियाचा, पण हे IIT मुलं भारतात कमी थांबतात. त्यामुळे आजचे आपल्याला आपल्या आजच्या स्पीचमध्ये काही गोष्टी आपल्या त्या काढल्यात नाही, त्यामधून आपल्याला त्यांचं स्किल विकत घ्यावं लागते आणि मॅन्युफॅक्चरिंग तर करावं लागते, पण तो प्रॉडक्ट कुठला आहे सांगू का तयार करणारा, तो इंडियामधला जातो तिकडे गेलाय आणि त्यानं स्वतःला काय केलंय त्या कंपनीला अग्रीमेंट करून स्वतःचा जो पूर्ण कन्सेप्ट आहे तो सेल केलेला आहे आणि तो कन्सेप्ट आहे तो त्या मुलाच्या नावाने त्या इंजिनिअरच्या नावानं नाही होत, त्या कंपनीच्या नावानं सेल होत. म्हणजे खरं पाहिलं तर अमेरिकेमध्ये जा, जर्मनमध्ये जा, जपानमध्ये जा, तर सर्वात इंटेलिजंट पोर्शन जो आहे तो इंडियाचा आहे. सर्वात हुशार इंजिनियर हे दुसऱ्या देशामध्ये गेलेले आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इंटेलिजंट जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आपल्याकडे थांबवावी लागेल. ही जर आपण आपल्याकडे थांबवली
तर 100% आपला भारत देश आता खूप चांगली प्रगती होत राहिलेली आहे, कारण की आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहेत मोदी साहेब, खूप छान काम त्यांचं आहे. प्रचंड त्यांनी टेक्नॉलॉजी मध्ये एक सूट दिलेली आहे लोकांना काम करायला, शास्त्रज्ञांना फार मोठं फ्रीडम दिलेलं आहे आणि मोठ्या मोठ्या कंपन्या इथे येऊन काम करायला तयार आल्या. तर दॅट क्रेडिट गोज टू मोदी साहेब. आता आपण ते कुठल्या पक्षाचे नाही आहे बरं का, पण तुम्हाला एक सांगतोय की जे खरं आहे ना ते खरं आपण बोललं पाहिजे, कारण की इतकं चांगलं काम चालू आहे भारतामध्ये. आपला पुणे अमरावती जिल्हा, पुणे जिल्हा, त्यानंतर मुंबई, बऱ्याच जागी मी हे केलेलं आहे. परंतु आताचं जे अपडेटेड नॉलेज आणि खूप ज्या काही गोष्टी अजून पाहिजे होत्या त्याच्यात ऍडिंग मी आमच्या साथीला आपल्या या फाउंडेशनच्या असोसिएशन सोबत यांचं असोसिएशन आपण जॉईन केलं, कारण की आपल्याला पुण्याची मंडळी खूप चांगली चांगली मंडळी मगड परिसर विकास तर आपल्याला देणार आहे आणि हे टीम चांगली असल्यामुळे आपल्या तालुक्यातली मुलं जास्तीत जास्त कसे त्यांच्या ऍडमिशन मेडिकलला, इंजिनिअरिंगला, इव्हन माझ्या डोक्यामध्ये असंही आलं आता बसल्या बसल्या की आपण MPSC UPSC एक मोफत मार्गदर्शन गरिबांच्या मुलांसाठी कसं करता येईल त्यासाठी आपल्याला पहिले या फाउंडेशनमध्ये चांगले चांगले लोक जवळ करावे लागतील. ज्याला त्याला कोणाला जेवढं त्या फाउंडेशनसाठी काही कॉन्ट्रीब्यूट करता असेल तुम्ही नक्की करा, म्हणजे त्यातून आपल्या तालुक्याची मुलं चांगले अधिकारी झाले पाहिजेत, तहसीलदार साहेब झाले पाहिजेत, त्यानंतर डेप्युटी कलेक्टर झाले पाहिजे, कलेक्टर झाले पाहिजे, कमिशनर झाले पाहिजे. हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये काम करायचं आहे. त्यासाठी मला तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांची व पालकांची फार गरज आहे. नक्कीच तुम्ही आमच्या या संस्थेशी तुम्ही संलग्न व्हा आणि तुम्हाला जे काय पाहिजे असेल जे जास्तीत जास्त आम्हाला मदत करता येईल ते आम्ही मदत करू. आपल्या आपले डायग्नोस्टिक सेंटर तुम्हाला सांगितलेलंच आहे, आडेफाट्याला आहे, जुन्नरला आहे, मनसरला आहे, नारायणगावला आहे, राजगुरुनगर आहे, शिरूर आहे. हे सर्व तुम्हाला डायग्नोस्टिक सेंटरमधून तुम्हाला कधी काही मदत लागली तर नक्की तुम्ही सांगा. एखादा पेशंट गरीब असेल, त्याच्याकडे पैसे नसतील, आता आम्हाला फोन येत आहेत, वाणी साहेबांचे येत आहेत, इथल्या सर्वच पक्षातल्या नेत्यांचे येत आहेत, त्यांचा आम्ही रिस्पेक्ट करून ज्या काही पेशंटला जेवढं जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं आम्ही मदत करतोय. आणि हे जे मेडिकल फील्ड आहे याचं सर्व क्रेडिट डॉक्टर पिंकी कथे मॅडमला जाते, त्याच्यामुळेच आम्ही या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलाय. खरं पाहिलं तर माझं फील्ड एज्युकेशन होतं सर, एज्युकेशनमधूनच मी हे करत एज्युकेशन सोबत हा पॅरलल एक पोल आपला मेडिकल फील्डचा तयार झालेला आहे. नक्कीच आजच्या कार्यक्रमाला बऱ्याच पालकांनी व्हिजिट दिलेली आहे, बरेच लोक आतापर्यंत शेवटपर्यंत मी थांबलात आणि रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे जे सर्व मेंबर्स आणि प्रेसिडेंट डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर यांनी सुद्धा प्रचंड हे केलेलं आहे. त्यातल्या त्यात आमचा वारोडे अभय यांना इतकं चांगलं मागचे याला झालं, तर याच्या अभयचा सुद्धा एक कन्सेप्ट आहे की आपण या जुन्नर तालुक्यामध्ये एक चांगलं निवेदनासाठी सर, सर्व मुलं निवेदक कसे होतील, चांगले अँकर कसे होतील, त्याचं सुद्धा मार्गदर्शन आपल्या या फाउंडेशनच्या अंडरमध्ये आमचं त्या दिवशी बोलणं झालं. पण मी पब्लिकली करतोय बरं, अनाऊन्स करू ना, हा पक्का पब्लिकली अनाऊन्स करतोय की आपल्याला चांगले निवेदक बनवायचे आहेत तालुक्यात, चांगले लीडर्स बनवायचे आहेत आणि त्याला ट्रेनिंग सुद्धा दिलं पाहिजे की एखाद्या तुम्ही 10,000 लोकांचे लीडर आहात पण तुम्ही कसं बोललं पाहिजे, कशा पद्धतीनं तुम्ही कायद्याचा अभ्यास केला पाहिजे, बोलताना तुम्ही अधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोललं पाहिजे. जर समजा तुमच्याकडे एखादं पद असेल आणि पद असल्यानंतर तुम्ही त्या अधिकाऱ्यांसोबत गोडीनं प्रेमानं बोलून जे कायद्याच्या चौकटीत आहे तेवढंच काम सांगायचं ना, जोरानं बोलून काम होत नाही. जर तुम्ही रिस्पेक्ट दिला दुसऱ्यांना तरच तुमची कामं होतात. या सर्व गोष्टी आपण तिथं त्या सिलेबसमध्ये घेऊन चांगले लीडर्स आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला तयार होतील आणि याच्यासाठी आपण प्रयत्न करू. लीडर्स म्हणजे काय, फक्त पॉलिटिक्स साठी नाही बरं का, लीडर्स म्हणजे बिझनेस साठी सुद्धा लीडर पाहिजे ना. एक व्यवसाय करायचा असेल एक छोटासा, त्याच्यासाठी त्याच्या हाताखाली 10 employees आहेत, तर त्यांना ते कंट्रोल करून त्यांना चांगली भावना देऊन, चांगलं एज्युकेशन देऊन, चांगली वागणूक देऊन ते चांगले तयार झाले पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे करू. आणि इथे जे 12वी सायन्स त्यानंतर नीट मध्ये मी मला कौतुक करावं असं वाटते भोर सरांच्या मुलाचं, प्रफुल्ल भोर या मुलाने 630 marks घेणं म्हणजे काय जोक आहे हो, 630 marks घेतलेत का, 630 मला तर बियंड आहे त्या दिवशी मी याचा फोटो मला हा माझ्याच बिल्डिंग मध्ये राहतो, त्याचा भाऊ सुद्धा MBBSला गेला. हा प्रफुल्ल शुअर शॉट त्याचे चांगल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन होणार आहे आणि मला तरी वाटते का तो सुंदर तालुक्यातून फर्स्ट आलेला आहे. माझ्याकडे रेकॉर्ड नाही आहे पण एवढे मार्क भेटणे एवढं सोपं नाही आहे. खरोखर प्रफुल्ल तुझं
डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर तर्फे पॅरामेडिकल स्टूडेंट फाउंडेशन तर्फे तुझं मनापासून स्वागत आहे. तुझा आदर्श घ्यायला पाहिजे. इव्हन तू नेक्स्ट प्रोग्राम मध्ये बाळा तू कसा अभ्यास केला हे सांगायला पाहिजे. इव्हन तुझा एखादा स्पीच वाणी साहेब घेतील थोडं 10 ते 15 मिनिटाची बाईट तू खरं लपू नको. बरेच हुशार मुलं आहेत ना सांगतच ना मी आज कसा अभ्यास केलाय. आपल्याला वाटतं की माझ्या आयडिया दुसऱ्याकडे गेल्या म्हणजे मला मी कुठेतरी कमी होईल असं नाही. मी तर माझ्या जीवनामध्ये काही लपवत नाही. पटापट माझ्या हाताखालचे माणसं सुद्धा मी चांगले तयार करायला लागलो. टीम तयार करायला लागलो. त्याच्यामुळे तुमची स्ट्रेंथ वाढते. तुम्ही का असा विचार करता. जेवढं तुम्ही लोकांना द्याल ना तेवढं लोक तुमच्या जवळ येतात आणि तेवढी चांगली टीम तुमची तयार होते. तर प्रफुल्ल तू सुद्धा मुलांना तू कसा अभ्यास केला. तू कसे 630 मार्क कोविड असताना ऑनलाईन तू एज्युकेशन घेतलंय. याच्यामध्ये काही दिवसच तू फक्त तिथं पुण्याला गेला. एवढ्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये तू कसं मिळवले. नक्कीच तू समाजाच्या समोर ठेव म्हणजे जेणेकरून बेनिफिट होईल. आणि जर तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे तुम्हाला यश संपादन करायचं आहे तर पहिले स्वतःवर विश्वास ठेवा. चांगलं नीट वागा. आपल्या बोल आपण जे समाजाला किंवा आपण बोलताना जे काय कोणाला आपण कमिटमेंट केलं त्या कमिटमेंटशी तुम्ही बांधील राहा. 100% यश तुमच्या समोर आहे. 100% सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. थैंक यू वेरी मच.